इथे सांगेल नाव अप्पा राक्षे प्रॉपर मी पुण्याचा आहे मित्रांनो देऊगावचा 2013 साली आज जसं तुम्ही या हॉलमध्ये आलात असंच मला या हॉलमध्ये सेम अशाच ऑडिटोरियममध्ये पुण्यामध्ये एका ठिकाणी घेऊन गेले होते आणि आज जे काय तुम्ही पाहिलं हे सर्वांनो पाहिलं ऐकलं 100% मित्रांनो आज जे जे काय तुम्ही पाहिलं ऐकलं हे मी 2013 साली पाहिलं होतं. इथं प्लॅन ऐकलं ना तुम्ही? आजच्या प्रोग्रॅमला पहिल्यांदाच आले अशी किती लोक आहेत, पहिल्यांदाच आले. अरे वा, या सर्वांचं स्वागत कसं झालं पाहिजे. मी असाच प्रोग्रॅमला जाऊन बसलो होतो. ज्या व्यक्तीने माझ्या लाईफमध्ये हा बिझनेस आणला, मला या बिझनेसमध्ये टिकवलं, शिकवलं, घडवलं, असे इंडियाचे यंगेस्ट ITC लीडर मिस्टर प्रवीण काळे सरांना प्रथम त्या दिवशी आलो आणि आज जे काय तुम्ही पाहिलं, लोकांची अचीवमेंट ऐकली, लोकांच्या लाईफमधलं परिवर्तन ऐकलं, ह्या सगळ्या गोष्टी मी त्या दिवशी ऐकल्या होत्या. पण ह्या ज्या गोष्टी मी ऐकल्या होत्या ना, त्यापैकी एकही गोष्ट माझ्या डोक्यात जात नव्हती. का जात नव्हती ऐकायचं तुम्हाला? ऐकायचंय मित्रांनो, ऑलरेडी पुण्यामध्ये करोडो रुपयाची प्रॉपर्टी असताना मला या प्रोग्रामला येऊन बसवलं होतं. तुम्ही जास्त काय नाही ऐकलं तरी चालेल, पण माझं बॅकग्राऊंड ऐकलं तरी भरपूर होईल. पण एकच सांगायचं मित्रांनो, फर्स्ट टाइम ज्यावेळेस आलो, शॉर्टमध्ये सांगतो, पुण्यामध्ये एक सहारा सुब्रतराय क्रिकेटचं स्टेडियम आहे मित्रांनो, त्या ठिकाणी माझी 22 एकर जमीन आहे. किती? बरं, आता मला नांदेडमध्ये जमीन घ्यायची, 1 एकर जमीन घ्यायची म्हणलं तर किती पैसे लागतील अंदाजे? 15 लाख ते 20 लाख. 15 लाख ते 20 लाख. अजून 50 लाख. अजून एवढेच ना मित्रांनो. पुण्यामध्ये जर तुमचं कोण ओळखीचं असेल, तुम्ही कधी आला, तर आवर्जून या गोष्टीची चौकशी करा. माझी 22 एकर जमीन हे सहारा सुब्रतराय स्टेडियमला लागून, त्या स्टेडियमला 1 एकरचा रेट आहे स्टेडियमच्या शेजारी 1 एकरचा 4 करोड रुपये. किती काय त्यांना लागले सर, असं कसं झालंय? आहे मित्रांनो, पूर्णपणे शेती बागायती आहे. चिकूची बाग, आंब्याची बाग, गोनेकरमध्ये पॉली हाऊस आहे. ते पॉली हाऊसमध्ये कार्नेशियन आणि गर्भिरा अशी फुलं उत्पादित करतो. ती उत्पादित केलेली फुलं विकण्याकरता पिंपरी शगुन चौकामध्ये फुलाचा गाळा आहे मित्रांनो. आज त्या ठिकाणी जर विचार केला तर महिन्याकाठी 1 ते 1.25 लाख रुपये गाळामध्ये येतात. आता मी तुम्हाला काय सांगतोय, हा बिझनेस माझ्या डोक्यात का नव्हता गेला त्याची कारणं सांगतोय मित्रांनो. त्याचबरोबर पिंपरी चिंचवड शहरामध्ये माझे 7 फ्लॅट आहेत जे मी रेंटनी दिलेत, त्याचं महिन्याकाठी 1 ते 1.5 लाख रुपये रेंट येतं मित्रांनो. तुमच्याकडे जर मोबाईल असेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलला फेसबुकला चेक करा मित्रांनो, शब्द काय टाकायचा आहे, तिरंगी मिसळ पुणे. काय नाव टाकायचंय? तिरंगी मिसळ पुणे. तुम्ही जर टाकलं तर पुण्यामध्ये माझे 13 हॉटेल आहेत मित्रांनो. त्याचबरोबर तत्व रेस्टॉरंट बानेर टाका, 3-स्टार हॉटेल आहे माझं पुण्यामध्ये जे मी चालवतो. सापा बँक्युएट टाका, हे सगळं तुम्ही गुगलला चेक करू शकता मित्रांनो. सापा बँक्युएट टाका असा ऑडिटोरियम आहे 2 करोड रुपयाचा. तुम्ही गुगलला लावून टाका 41 युवक मुकाई चौक रावेत या एरियामध्ये मित्रांनो, माझ्या कन्स्ट्रक्शनच्या 2 साईट चालू आहेत. एका 1 BHK फ्लॅटची किंमत आहे 50 लाख रुपये आणि 153 फ्लॅट उभी करणार एवढी मोठी स्कीम माझी पुण्यामध्ये चालू आहे. आणि असं बॅकग्राऊंड असताना मला या हॉलला आणलं होतं आणि इथं बसून सांगत होते 10,000 भरायच्यात, प्रोडक्ट घ्यायच्यात, थोडे दिवस काम करायचं, 8 आठवडा 2 लाख 10,000. खरंच सांगा, माझ्या डोक्यात गेले असतील. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, असं बॅकग्राऊंडवाला एखादा व्यक्ती आला आणि बसला या सगळ्या गोष्टी ऐकेल का? तुमच्या माहिती करता सांगतो, या बिझनेसमध्ये येण्यापूर्वी माझ्याकडे जॅग्वार कार आहे. हॅलो, तुम्ही म्हणणार मग सर तुम्ही आले कशासाठी? हा, बरेच लोक मला बाहेर गेले प्रश्न विचारतात, सर घर गाडी बंगला सोनं नाणं पैसे सगळं तुमच्याकडे होतं, मग तुम्ही आले कशासाठी? ऐकायचं मी कशासाठी आलो? मित्रांनो, ती करोडोची प्रॉपर्टी देऊन सुद्धा तुम्ही सगळे ऐकायला आले नसते, पण माय लाईफ स्टाईल म्हणून आज तुम्ही ऐकायला आले त्याच्याकरताच मी या माय लाईफ स्टाईल मध्ये आलो.
पण या माय लाईफस्टाईलची ताकद आज तीन तिसरं फंक्शन चाललंय येस ऑर नो. या तीन दिवसामध्ये 5,000 लोक ऐकायला आली आणि हेच पॉईंट मला पहिल्या दिवशी समजलो आता म्हणून या बिझनेसमध्ये मी सुरुवात केली. मित्रांनो बघा तुम्हाला बिझनेस सेम आहे मला बिझनेस सेम आहे येस ऑर नो. आता मला एक सांगा एवढी प्रॉपर्टी घरी असताना इगो असेल का नसेल? अजिबात नसेल. भरपूर हॅलो हा इथं बघा नांदेडकरांना 2-4 एकर आहे ना त्याला त्याचा इगो आहे. एखाद्या कार्टो आहे ना त्याला त्याचा इगो आहे येस ऑर नो. एखाद्या चांगली डिग्री आहे ना त्याला त्याचा इगो आहे येस ऑर नो. मित्रांनो माझ्या सक्सेसचं राज ऐकायचे तुम्हाला एवढ्या कमी आवाजात नाही सांगणार. ऐकायचंय सक्सेसचा राज किंवा मी या बिझनेस मध्ये सक्सेसफुल का झालो. जी गोष्ट लाखात एकाच व्यक्तीला जमते ती मला करायला जमली ती म्हणजे मित्रांनो घरच्या प्रॉपर्टीचा इगो आता तो सोडून या सिस्टमला सरेंडर झालो म्हणून आज सक्सेसफुल आयटीसी बनून तुमच्या समोर उभा आहे मित्रांनो. आणि मला माहिती आहे मी किती बोलले तरी पण माणसाच्या अंगातला इगो जात नाही मित्रांनो येस ऑर नो. बघा तरी तुम्ही तयारच येस म्हणायला. मी म्हणलो ना इगो काढायला तयार नसते तर मित्रांनो इगो बाजूला ठेवला कामाची सुरुवात केली. या बिझनेसला मी 3 ID मी सुरुवात केली. मला ज्या व्यक्तीने आणलं होतं त्यांनी सांगितलं 3 ID बेनिफिट काय असतं. सुरुवातीला मला चुकीचं वाटलं पण मी समजून घेतलं 3 ID पैसे दिले प्रोडक्ट घेतले काम करायला सुरुवात केली. मित्रांनो काम काय करायचं या बिझनेसमध्ये आपल्या ओळखीच्या लोकांना आणून हा प्रोग्राम दाखवायचा आहे या बिझनेसची माहिती द्यायची येस ऑर नो. मित्रांनो मी काम चालू केलं. आता मला सांगा घरी बॅकग्राऊंड करूनच मी बॅग घेऊन लोकांच्या घरी जायचो सांगायचो 10,000 भर तेल साबण शॅम्पू घे थोडे दिवस काम कर 1 आठवडा 2 लाख. मित्रांनो अक्षरशः वडील चुलते भाऊ बहीण नातेवाईक शेजारी पाजारी मित्रमंडळी सगळ्यांनी नावं ठेवली. का नावं ठेवली ऐकायचं कारण कारण की घरी प्रॉपर्टी करोडची आणि हरोज लोकांची दारं फिरतो. माझं नाव ठेवलं होतं माझ्या मित्रमंडळींनी ऐकायचं काय या बिझनेसच्या अगोदर एक पदवी मिळालेली आहे मला ऐकायची. लोक मला म्हणायची करोडपती भिकारी. घरी प्रॉपर्टी करोडची रोज लोकांची दारं फिरवते करोडपती भिकारी. मित्रांनो जी लोक बोलत होती ना ती आजही 20,000 काम करताय. फक्त मला एकच क्लिअर झालं की यस माय लाईफस्टाईल बिझनेस प्रूव्हन आहे. इथं तुम्ही दत्ता सरांना ऐकलं उदय सरांना ऐकलं हेमंत सरांना ऐकलं येस ऑर नो संजय सरांना ऐकलं. मित्रांनो जर एवढी लोक इथं सक्सेसफुल होऊ शकतात ना तर मी पण या ठिकाणी सक्सेसफुल होऊ शकतो. आणि या बिझनेस मध्ये काय आलं त्याचं अजून एक कारण सांगतो. गरिबीतून बिझनेस करणारे भरपूर पाहायला मिळतील येस ऑर नो. पण करोडचं बॅकग्राऊंड जरी असताना बिझनेस करणारा मी एकटाची कामाची सुरुवात केली लोकांनी नावं ठेवली बरीच लोक हा बोलली नाही बोलली काम करत आलो. मित्रांनो तुम्हाला त्रास होतो की नाही येस ऑर नो. मला झाला असेल की नाही बरं. कंपनी असं म्हणली असं नको आप्पा सरांच्या घरी करोडची प्रॉपर्टी आहे डायरेक्ट 5,000 लोक त्यांच्या खाली देऊ. नाही मित्रांनो तुमचा जो माय लाईफ टाईम मधला पहिला दिवस होता पहिला महिना होता पहिलं वर्ष होतं तसंच मलाही या बिझनेसमध्ये काम करावं लागलं. मित्रांनो भरपूर लोकांनी नावं ठेवली आणि बघा घरी परिस्थिती बेकार असल्यावर घरी काहीच नसल्यावर नावं ठेवली तर त्याचं काय वाटत नाही. पण माझ्या घरी सगळं असून लोक मला नावं ठेवायची खूप वाईट वाटायचं. मित्रांनो माझ्या चुलतेने एका फंक्शन मध्ये माझी ओळख करून दिली होती आपल्या खानदानात वाया गेलेला कोण असेल तर हा आप्पा आहे खानदानात वाया गेलेला. पण मित्रांनो आज तुम्हाला सांगतो या बिझनेसच्या माध्यमातून ज्या वेळेस मी अचिव्हमेंट करून आलो तर तोच तुमचा सांगतो आख्या खानदानाचं नाव रोशन करणारा पण आप्पाजी. काय केलं मित्रांनो मी या बिझनेसमध्ये 2-3 वर्ष टिकून राहिलो काम करत गेलो कितीतरी लोक आली गेली काही माझ्या बरोबर राहिली काही सोडून गेली पण जी राहिली त्यांना घेऊन चाललो. मित्रांनो आज सांगायला आनंद वाटतो महाराष्ट्र UP MP कर्नाटका गुजरात गोवा हैदराबाद मुंबई एवढ्या एरियांमध्ये मित्रांनो केलेली एक सुरुवात आज माझ्या बरोबर 18,000 डिस्ट्रीब्युटर काम करतायत. मित्रांनो 18,000 सुरुवात केली होती हे वाजू नका मधी मध्ये आता वेळेची कमी आहे. सुरुवात केली होती 1,000 रुपये येतील म्हणून किती रुपये मी बऱ्याच लोकांना भेटतो आणि विचारतो या बिझनेस मध्ये काय आला ते कारण देतात सर मला बंगला घ्यायचाय मला गाडी घ्यायची मला कार घ्यायची मला स्वप्न पूर्ण करायच्यात. पण एकही व्यक्ती असं नाही सांगत
की सर या बिझनेस मधून मला 1000 रुपये आठवडा कमवायचा आहे. आणि मी तुमच्या माहिती करता सांगतो मित्रांनो, घरी करोडो रुपयाचं बॅकग्राऊंड असताना, महिन्याकाठी 5-6 लाख रुपये माझं इन्कम येत असताना, मी माय लाईफ स्टाईलच्या 1000 रुपयासाठी काम करा.